भाजप आपल्या देशाची संस्कृती विसरलेली आहे. महिलांच्याबद्दल अपशब्द काढणं आणि महिलांना तुच्छ समजणं ही भाजपची संस्कृती काल योगेश साखरेच्या वाक्यातून आपल्याला स्पष्ट होतं. जाहीरपणे महिलांच्याबद्दल त्यांचा अपमानित वक्तव्य करणं, महिलांचा अपमान करणं ही भाजपची कृती आहे ते स्पष्ट होतं. देशामध्ये आणीबाणी सुरू झालेली आहे आणि आणीबाणीच्या याच्यामध्ये जी काही परिस्थिती होतं ते चित्र आज आपण देशामध्ये पाहतो आहे. केंद्रातल्या भाजपच्या देश विकण्याच्या कृतीच्या बदलचं त्यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांवर कारवाई आम्ही केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून करू अशा पद्धतीचं जाहीरपणे आता केंद्रीय तपास यंत्रणा काम करते आहे. आणि ही आता काही राज्या देशासाठी काही नवीन बाब नाही आहे आणि म्हणून अशा या लोकशाहीच्या माध्यमात लोकशाहीने आलेलं सरकार या पद्धतीनं हुकुमशहासारखं वागत असेल तर त्याचा सगळीकडे निषेध व्हायला लागेल.